जावळी म्हणलं की त्याचा मानप्राण मोठ्या प्रमाणात केला जातो. जावळी घरी येणार म्हणलं तर पंचपक्वान बनवून त्याला खुश केलं जातं. जावळी नाराज झालं तर आपल्या पोरीला नांदणार की नाही असा प्रश्न पडतो आणि त्याच्यामुळे त्याचे लाड पुरवले जातात अशी गावाकडे समज आहे. मात्र बीड जिल्ह्यामध्ये असा एक गाव आहे ज्या गावामध्ये जावळ्याची चक्क गाढवावरून मिरवणूकच काढली जाते. आता हे गाव कोणतं आहे आणि ही प्रथा काय हेच आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी मुस्तान मिर्झा, मुंबई तक मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडागाव या गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जावयाची धुळवंदन दिवशी गाढवावर बसून मिरवणूक काढली जाते. त्याला छान गळ्यात हार चपलांचा घातला जातो, रंगांची उधळण केली जाते आणि गावाच्या मुख्य रस्त्यातून त्याची ही मिरवणूक काढली जाते. शेवटी त्याला मानपान देखील दिला जातो. मात्र ही प्रथा कुठून पडली, या प्रतिमागचा इतिहास काय हे आधी आपण जाणून घेऊया. 1915 साली या गावामध्ये निजामांची राजवट होती आणि या गावात जहागिरी होती. आता जहागिरी असल्यामुळे इथले जे जहागीरदार आहेत ठाकूर आनंदराव देशमुख यांचे जावई गावाकडे आले होते धुळीवंदन साजरा करण्यासाठी. मग आता परंपरेप्रमाणे जावयाचा मानपान झाला, भांग पिऊन मस्करी सुरू झाली आणि याच मस्करीतून या जावयाला गाढवावर बसून ही सवारी काढण्यात आली आणि तेव्हापासून आजतागत ही प्रथा सुरू झाली. मग या प्रथेमध्ये होतं काय, तर या प्रथेत गावातली मंडळी 2 दिवसा अगोदर एक जावई शोध समिती स्थापन करतात. मग शोध समितीतील लोक जावयाला शोधायला निघतात. शेवटी त्या जावयाला शोधून आणलं जातं आणि 2 दिवस त्याला देखरेखीखाली ठेवलं जातं, त्याला नजर कैदेत ठेवलं जातं आणि शेवटी धुळीवंदनाच्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्याच्या गळ्यात चपलांचा हार घालून गाढवावर बसून रंगाची उधळण करून डीजे डॉल्बी आत्ता लावला जातं, पहिलं ढोलताशा वाजवून त्याची मिरवणूक काढली जायची आणि शेवटी मारुतीच्या मंदिरासमोर या मिरवणुकीची सांगता व्हायची आणि त्याच ठिकाणी गावातील प्रतिष्ठित मंडळी जी लोकवर्गणीतून जमा झालेले पैसे आहे त्यातून घेतलेले कपडे या कपड्यांचा आहेर त्या जावयाला दिला जातो आणि जावयाचं जो सासरा आहे त्या सासऱ्याच्या ऐपतीप्रमाणे त्याला सोन्याची अंगठी केली जाते आणि अशा पद्धतीनं दिवसभर गाढवावरून धिंड काढून त्यानंतर त्या जावयाचा मान सन्मान केला जातो अशी भन्नाट प्रथा या गावात आहे. आता गाढवावरून आपली देखील धिंड काढली जाईल या भीतीने अनेक स्थायिक असलेले जावळे या ठिकाणून 8 दिवसा अगोदरच पलायन करतात. मात्र अखेर या गावातील मंडळी त्या जावळ्यांना शोधून काढून त्यांची धिंड काढतातच. आता याच दुर्घटीला जवळपास 200 स्थायिक असलेले जावळे यांनी पलायन केलं होतं, भूमिगत झाले होते. मात्र शेवटी रात्रीच्या 2:15 इथल्या जावळ्याला पकडून आणलं आणि ही प्रथा कायम ठेवण्यासाठी या जावळ्याची मिरवणूक काढली गेली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. तुम्ही जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि पाहत राहा मुंबई तक.